नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। 2024 लोकसभा निवडणुकीला 8 ते 9 महिन्यांचा कालावधी राहिलाय। देशातील 26 राजकीय पक्षांची आघाडी इंडिया आणि सत्ताधारी भाजप प्रणित आघाडी NDA यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे। आगामी लोकसभा इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढवणार असलो तरी मतदारसंघात आपला पक्ष वाढेल याची काळजी घ्या। त्यासाठी स्थानिक नागरिकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। सध्या उद्धव ठाकरे मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। शुक्रवारी त्यांनी रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या मतदारसंघांचा आढावा घेतला। रामटेकमध्ये एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या कृपाल तुमाने यांचा पर्याय शोधण्याचं काम ठाकरे गटाकडून सुरू आहे। दरम्यान आगामी निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवताना भाजप उमेदवाराचा पराभव हे उद्दिष्ट असल्याचं ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना बजावून सांगत आहेत। जिथे आपला उमेदवार नसेल तिथे मित्रपक्षाला ताकद द्या अशा सूचना त्यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत। प्रत्येक मतदारसंघात पक्ष संघटना वाढेल याच्याकडेही लक्ष द्या। त्यासाठी बूथ स्तरापर्यंत पदाधिकारी नेमणूक करा। बूथ प्रमुखापासून अन्य रिक्त पदांवर तातडीने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास। मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा। अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा, और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा।